नाशिक मधल्या एका पोलीस दादाची त्यांना किडनीचा आजार आहे असं असताना देखील ते स्वतःचा आजार पण बाजूला ठेवून आपलं कर्तव्य बजावतायत. मालेगाव मधल्या कॅम्प पोलीस ठाण्यात जमादार असलेले राजेंद्र लक्ष्मण सोनवणे कर्तव्य दक्ष पोलीस कसा असतो त्याचं उत्तम उदाहरण. गेल्या 33 वर्षांपासून ते पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या किडण्या निकामी झाल्यानं आठवड्यातून 2 वेळा डायलिसिस करावं लागतं. ते करूनही आज ते ड्युटीवर तैनात आहेत. एक किडनी माझी 4 वर्षापूर्वी काढून टाकली. मग आता एक किडनी जी आहे दुसरी तिला पण तोच प्रॉब्लेम. आमचा असा उद्देश आहे की व दिवसभरातून आम्ही 100 लोकांना जरी सांगितलं आणि 100 लोकांपैकी 10 लोकांनी जरी आमचं ऐकलं तरी आम्हाला समाधान आहे की व कमीत कमी 10 लोकांनी तरी ऐकलं. व कोरोनाच्या काळात डायलिसिसच्या रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते. तरीही स्वतःचा आजार बाजूला सारून सोनवणे केवळ जनतेसाठी कोरोनाशी लढतायत. कंटिन्यू डायलिसिस हप्त्यातून 2 टाइम डायलिसिस करूनही ते घरी रजा घेत नाही त्याच्यामुळे आम्हाला पण असं वाटतं की आपण चांगले आहेत. आपल्याला तर काही म्हणजे आजार वगैरे काही नाही तर आपण कंटिन्यू पॉईंटवर हजर राहावं. मालेगावात कोरोनानं कहर केलाय. सोनवणे यांच्यासारखे पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांसाठी खंबीरपणे उभे आहेत. सलाम त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला. किरण ताजणे, Zee24 तास, नाशिक.